टीका मांडलेली आहे. काल ज्यांनी हल्ला केलाय तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचं सगळं त्यांची लिंकिंग आहे, राष्ट्रवादींच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत त्यांचे फोटोग्राफ्स आहेत असं सगळ्या मीडियामधून सोशल मीडियामधून आलेलं आहे. त्यामुळे आता हल्ला कोणी केला हे आता महाराष्ट्राच्या सगळ्या समोर आलेलं आहे. वारंवार तुम्ही राष्ट्रवादीकडे वोट करता असा आरोप केला जातोय. नाही, वारंवार करत नाही. या राज्यामध्ये गेले 40 वर्ष हे सत्तेमध्ये आहेत, राज्याची सत्ता त्यांच्या ताब्यात असल्यामुळं पूर्वी काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये, त्यामुळं जे इथले कर्ते करविते आहेत, जे इथं कायम सत्तेमध्ये आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही लोकांच्या वरती कशा पद्धतीनं तुम्ही अन्याय करताय, लोकांना नेमका कशा पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे ही भूमिका मांडतोय. त्यामुळं राष्ट्रवादीवरतीच कायम बोलतोय अशातला विषय नाही, तेच कायम या सत्तेमध्ये महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे बोलणार कोणाला. अमोल मेटकरी यांनी आरोप केलेला आहे की तुम्हाला झड सुरक्षा पाहिजे त्यासाठी तुमचं नाही. या महाराष्ट्रातला बहुजन समाज हेच माझं कवच कुंडल आहे. या महाराष्ट्रातला गोरगरीब उपेक्षित वंचित समूह हे माझं कवच आहे, त्यामुळे मला सुरक्षेची आवश्यकता नाहीये. आणि असली बंपगिरी ही राष्ट्रवादीच्या लोकांना जमते, त्यामुळे त्याच्यासाठी फार मला बोलावा असं वाटतं. मेरी कुछ मांग नहीं है, मैं कल भी प्रोग्राम में था, ये हल्ला होने के बाद भी मैं कुछ मीटिंग को गया था, मीटिंग में मैं प्रेजेंट था. मैं अभी महाराष्ट्र में आज ही घूम रहा हूँ. आज मैं मेरे नजदीकी है अशोक पडळकर सर, उनकी बेटी की शादी जालना में थी, इसलिए मैं इधर आया हूँ. मेरी कुछ मांग नहीं है. यूपी में धर्मांतरण का जो है बोलबाला है और ग्रिड कनेक्शन सामने आया, क्या कहेंगे आप? नहीं नहीं, उस बारे में मैं कोई नहीं, मुझे पता नहीं है उसके बारे में नहीं कोई. निलेश लंके म्हणतात शरद पवारांवर वारंवार पडळकरांनी टीका करणं बरोबर नाही, राष्ट्रवादीकडून कोणी मान्य करायला तयार नाही की त्यांनी केलं. मी ज्या पद्धतीनं बोलतोय ते मुद्द्यावरती बोलतोय. राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांना माझं जाहीर आव्हान आहे, मी जे मुद्दे मांडतोय त्याच्यावरती तुम्ही बोला. मी कुणावरती बोलावं, कुणावरती नाही बोलावं, मी का बोलू नये हे नंतरचे विषय आहेत. किंवा शरद पवार त्यांच्यासाठी मोठे असतील, मी त्यांना मोठे मानत नाही. मी कालही सांगितलं आणि आजही मी तेच परत सांगतोय, मी विचाराला मोठं मानतो. ज्यांच्याकडे विचारसरणी नाही, जे बिनबुडाची विचारसरणी आहे, जे लोकशाहीला मानत नाहीत पण लोकांच्या पुढे नुसतं लोकशाहीमध्ये आम्ही जगतो असं बोलतात, आज माझ्या गाडीवरती तुम्ही दगडं टाकली, हे कुठलं लोकशाहीचं चिन्ह आहे? हे कुठल्या कलमामध्ये लिहिलंय? हे कुठल्या संविधानामध्ये याचा उल्लेख आहे का? आणि ही लोकशाही शरद पवार